नमस्कार, रसस्वादमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मुशी मसाला. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. ही मुशीची मच्छी आहे, सोलून आणलेली आहे बाजारातून, आणि त्याचे असे पीस करायचे आहेत. स्वच्छ धुवून बारीक करून घेतली आहे, ह्याला मोरी पण म्हणतात. अर्धवाटी सुकं खोबरं, एक वाटीतलं मी अर्धा भाग काढून ठेवला आहे. एक मोठा कांदा, अडीच चमचे मालवणी लाल मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा आलं लसूण पेस्ट, त्यामध्ये कोथिंबीर वापरली आहे, अर्धा इंच आलं आणि 8 लसणीच्या पाकळ्या. फोडणीसाठी अर्धा कांदा, एक मोठा टॉमॅटो, चवीनुसार मीठ आणि 5 कोकमा आहेत. मुशीचं वाटण आपलं भाजून झालं आहे. आता आपण मिक्सरला लावून घेऊया. एक चमचा तेल, कांदा घालूया, कांदा भाजेपर्यंत गॅस फुलवरती ठेवायचा आहे. गॅस मंद करूया. टोमॅटो घालूया, किंमतभर मीठ टाकूया, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, गरम मसाला, मालवणी लाल मसाला, चिमूटभर हळद परतून घेऊया. मसाला चांगला मिक्स झाला आहे. खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया. मुशी घालून घेऊया. परतून घेऊया चांगलं. कोकम घालूया. कोकमाने मुशीचा वास कमी होतो आणि टेस्ट चांगली लागते. पाणी घालूया. एक वाटी पाणी घातलं, मीठ घालूया. मुशीच्या मच्छीला काटे नसतात, त्यामुळे ही मच्छी पटकन शिजते. मसाला चांगला मिक्स झाला आहे, झाकण ठेवूया. झाकण काढूया. झाकण ठेवून 6 मिनिटं झाली आहे. कोथिंबीर घालूया. मंद आचेवर आता थोडा वेळ शिजून देऊया. मुशी मसाला आपला बनून झाला आहे. आपण ह्याला मंद आणि मीडियम आचेवरती 15 मिनिटं शिजवली आहे. आमच्याकडे ह्या मुशीला कोकमा वापरली जातात. तुमच्याकडे कोकमा नसतील तर तुम्ही एक्स्ट्रा टॉमॅटो वापरू शकता. गॅस बंद करूया. मुशी मसाला आपला बनून तयार आहे. ही मच्छी खायला एकदम चविष्ट आहे आणि ह्याला एकच काटा असतो. ही मी आपल्याला गावच्या पद्धतीत करून दाखवली आहे. तर अशा पद्धतीत तुम्ही ही मुशी मसाला करून बघा आणि मला कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रसोस्वादला सबस्क्राईब करा. धन्यवाद.